स्नेहाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे पालक पनीर। पालक हा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण पालकामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते। यासाठी लागणारे साहित्य: ताजा ताजा हिरवागार पालक, पनीर, दोन टोमॅटो, दोन हिरवी मिरची, मुठभर शेंगदाणे, लसूण, कांदा, मोहरी, जिरी, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, धना पावडर। आता सर्वात आधी कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून पालक वाफवून घ्यायचा आहे। पालक वाफवून घेतल्यानंतर आपल्याला तो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे। आता आपण पालक वाफेपर्यंत पनीर फ्राय करून घेऊ। पनीरचे मी स्क्वेअर शेपमध्ये छोटे छोटे तुकडे केलेले आहे। मंद आचेवर हे पनीर आपण फ्राय करून घेऊया। कच्च्या पनीरपेक्षा फ्राय केलेले पनीर छान लागते आणि त्याच्यामधला जो बॅक्टेरिया असतो तो पण निघून जातो, टेस्ट पण चांगली लागते। म्हणून पनीर शक्यतो फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी दोन टोमॅटो, दोन कांदे, लसूण ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता आपला हा पालक छानपैकी वाफून झालेला आहे। याच्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे याच्यातलं पाणी बिलकुल फेकून द्यायचं नाही, कारण पाण्यामध्येच सर्व घटक व्यवस्थित हे झालेले असतात। आता आपण हा पालक ग्राइंड करून घेऊया। आता आपण पनीर फ्राय केलेल्या कढईमध्येच फोडणीचे साहित्य टाकत आहे। त्यामध्ये सर्वात आधी आपण मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली वाजेपर्यंत तिला फ्राय करून द्यायची आहे। नंतर जिरे टाकायचे आहे, त्यानंतर लसूण पाकळ्या, छानसा सोनेरी कलर येईपर्यंत पण ते फ्राय करून घ्यायचं आहे। फोडणी चांगली झाली तरच टेस्ट चांगली लागते। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकत आहोत लाल तिखट एक चमचा, लाल तिखट, धना पावडर चवीपुरते मीठ आणि गरम मसाला। पहा छान मस्त सुगंध सुटलेला आहे। पण यामध्ये टाकत आहे तयार केलेलं वाटण, टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची, याची पिवळी। तर हे पण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। मंद आचेवरती मी गॅस ठेवलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटीपर्यंत मंद आचेवर हे परतून घ्यायचं। आता हे पहा आपला मसाला मस्त फ्राय झालेला आहे। छान त्याला तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे। त्यानंतर आपण फ्राय केलेले पनीर टाकत आहोत। हे पनीर त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। नंतर ग्राइंड केलेला पालक प्युरी आपण यामध्ये टाकत आहोत। आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान असा वास येत आहे।
आता आपला हा पालक पनीर आपण 5 ते 7 मिनटं मस्त शिजून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी आपण बाजरीची भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. पाहत राहा बिनाज रेसिपी. धन्यवाद.